दोनच काय, एक पाय नसलेली किंवा गमावलेली खचून गेलेली माणसं आपल्याला आसपास कायमच बघायला मिळतात. पण जे वाट्याला आलंय त्याचा स्वीकार करून सोबत जो आधार मिळतोय त्याला सोबती मानून मोठ्या जिद्दीनं अपंगत्वावर मात करणारी काही माणसंही या समाजात असतात. त्यापैकीच म्हाडा तालुक्यातील मानेगाव गावातील नैना नागनाथ जोकान ही 15 वर्षीय विद्यार्थिनी. अवघी उंची 2 फूट, शरीराने विकलांग, वजन केवळ 8 किलो, मात्र शिक्षणाचे धडे घेण्याची प्रचंड जिद्द तिच्या अंगी. पाहुयात आमच्या प्रतिनिधी शीतल कुमार मोटे यांची ही स्पेशल स्टोरी. सोलापुरातली नैना उंचीने जरी ठेंगणी असली तरी ती बुद्धीने अतिशय तल्लक असून आणि गुणवत्तेत ग्रेट आहे. ती गावातील संजीवनी विद्यालयात इयत्ता 5वी मध्ये शिक्षण घेत आहे. इतर मुलींची शिकण्याची आवड पाहून नैनाच्या देखील आई वडिलांनी तिला शिकवण्यासाठी धडपड सुरू केली. विकलांग जरी असली तरी तहसीलदार होऊन दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याची जिद्द नैनाने बाळगली आहे. यासाठी तिला गरज आहे ती आर्थिक मदत आणि तिच्या उपचारासाठी समाजाने पुढे सरसवण्याची. पुढे काय व्हायचं तुला आयुष्यात? पुढे परिस्थिती वगैरे, आई वडील काय कष्ट घेतात तुझ्यासाठी? काय कितवीत शिकते सध्या? 5वी. आता ह्या सुद्धा दशेत अपंग असताना सुद्धा तू शाळेची गुढी तुझी उडे. अनेक मुली वगैरे बघतो आपण की शाळेपासून कोसो दूर राहतात, त्या मुलींना काय संदेश देऊ इच्छिते तू? मानेगावात राहणारे नागनाथ आणि सुनीता यांच्या पोटी जन्मलेली नैना जन्मतःच दिव्यांग आहे. हात आणि पाय आहेत मात्र ते हालचाल करू शकत नाही. शरीराने विकलांग असताना देखील नैनाला शिक्षणाची फार आवड. विकलांग असल्यानं नैनाच्या आई वडिलांनी तिला शाळेपासून दूर ठेवलं. नैनाने आपल्या आई वडिलांजवळ शिक्षण घेण्याचा हट्ट धरला आणि तिच्या आई आणि वडिलांनी तिला शाळेचा मार्ग दाखवला. आमच्या की एवढीच मुलगी अपंग आहे, असायला एवढीच एकच आहे, परत ती लई गुणवंत आहे. तिनं काही सांगितलं सगळं समजून ऐकून घेते आणि तिची शिक्षणाची आवड आजकाल आज जर आवड आहे तर पण तिथं व्यवस्था व्हावी अशी तिची इच्छा आहे. शिकते म्हणून लई इच्छा आहे. कधीतरी व्हायचं करायचं. शिक्षणाचं आवड पण आहे, गाण्याचं आवड आहे. तिची शिक्षणाची आवड बघून तुम्ही तिला दररोज आणता शाळेत. तिची शिक्षणाची आवड बघितली तरी आई म्हणून तुमची काय भावना आहेत? आई पुढे काय तर व्हायला पाहिजे ती व्यवस्था. आता शाळेने जर बघितलं तर सेपरेट आसन व्यवस्था वगैरे शाळेकडून तुम्हाला सहकार्य होते, तर काय समाजात न अपेक्षा काय किंवा दानशूर समाजात जी मंडळी असते त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सध्या? शिकायची अपेक्षा आहे, जर अनुदान काही येईल ते मध्ये. आर्थिक परिस्थिती नाजूक आहे, तिने शिकते तर पण निवडीत मदत व्हावी, अनुदान यावा काहीतरी तिच्या इच्छा. समाजातील लोकांनी मदत करावी तिच्या उपचारासाठी वगैरे. तुम्ही कुठं काय बघितलंय का किंवा कुठली महागडी उपचार पद्धती आहे म्हणून तुम्ही नादच सोडलाय असं काय आहे का? करू शकत नाही, तिचं होतच नाही असं सांगितलंय ती. आमची नाजूक परिस्थिती आहे, रोज शेत आहे पण उत्पन्न काही येत नाही शेत असल्यानं, पण मदत व्हावी असं बाहेरच्या शिक्षणासाठी तिचं आणि आम्हाला अपेक्षा आहे शाळा शिकायची. आपल्या मुलीकडे शिक्षण घेण्याची असलेली आत्मीयता पाहून नैनाची आई तिला दररोज संजीवनी विद्यालयात खांद्यावर घेऊन सोडवते. दुपारी ती स्वतः जेवते. तिच्या मैत्रिणी देखील तिला मदत करतात. आम्हाला तिच्याकडे बघितलं की खूप काही शिकायला मिळतं आणि प्रेरणा देखील मिळते अशी प्रतिक्रिया तिची मैत्रीण अश्विनी घोरपडे हिने दिली आहे. मग आम्ही नेतो आणि झाडाखाली बसवतो. झाडाखाली बसलं की तिनं म्हणते तुम्ही खूप चांगलं खेळता, मला पण बघायचं आहे. आणि आम्ही खेळताना छान खेळताना तिनं म्हणते की तिनं म्हणते मला पण खेळायचं आहे. पण आम्ही म्हणत असतो नैना तुझं हात पाय पाडतंय, म्हणलं म्हणजे काय करायचं? पण तिनं तेवढ्यातच ऐकते आणि बसते. आम्ही म्हणतो की नैना तू खूप चांगली आहे आणि एवढीच इच्छा की तिची पुढे जायचं आणि शिकायचं. तिनं म्हणते की मला अधिकारी बनायचं. नैना जिद्द चिकाटीने अभ्यास करते, मात्र तिची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे. नैनाला ने आण करण्यासाठी तिची आई सुनीता यांना कामाला जाता येत नाही.
तर वडील नागनाथ हे बांधकाम मजुरी करत आहेत. तरी आम्ही तिला संरक्षण चांगलं देतो. तिची आई तिच्या सेवेसाठी खास आहे. मी गावंड्याच्या हाताखाली कामाला जातो. तरी ती अपंग असताना सुद्धा शिक्षण घेते. अपंग असताना सुद्धा ती लय हुशारा बुद्धीनं. पण आमची परिस्थिती नाही शिकवायची. मग तरी असताना सुद्धा तुम्ही शिकवताय आई. शाळेतले शिक्षण तिला आवड आहे. पण आता सोन्याची अडचण असल्यामुळे आईला घरीच ठेवतो आम्ही. त्यासाठी आणि तिची आर्थिक सेवेसाठी मदत व्हावी अशी माझी विनंती आहे. वडील नागनाथ यांच्यामुळेच आर्थिक आधार मिळत आहे. दिव्यांग आहोत याचं कसलंही रडकाणं न गाता अजोड इच्छाशक्तीच्या जोरावर नैनाने आपल्या अंगी असलेले कसब समाजापुढे कृतीतून दाखवून दिला आहे. आई वडील देखील कष्टावर अगदी कष्ट करून मजुरीने जाऊन देखील ते आयात मुलीला आतापर्यंत शिकवत आहेत. आणि आमच्या शाळेमध्ये आल्यानंतर शाळेमध्ये देखील सर्व कर्मचारी शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, सर्व त्या मुलीसाठी अगदी प्रयत्न करतात, तिला सहाय्य करतात, मदत करतात. त्याबरोबरच आमच्या शाळेच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर अगदी ग्रामस्थ देखील आमच्या शाळेसाठी फार मोठं सहकार्य. आमच्याकडे जी आत्ता असलेली जिद्द आहे, चिकाटी आहे, ही पाहून इतर आमच्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्याला देखील फार मोठी प्रेरणा मिळालेली आपल्याला या शाळेमध्ये दिसून येते. ही अशी आहे की खरोखर तिच्याकडून आम्ही सगळेजण प्रेरणा घ्यावं एवढं ती अतिशय उत्स्फूर्तपणे बोलते. सर्वांशी संवाद अतिशय चांगला साधते. शिक्षकांना गुड मॉर्निंग म्हणते. आले एखादा शिक्षक जर सद्गुरु भेटतीत असेल तर त्यांना जय सद्गुरु असं बोलते. प्रत्येकाशी कसं बोलावं हे अतिशय चांगल्यापैकी ती बोलत असते. तिची परिस्थिती अतिशय वाईट आहे. वडील मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जातात आणि आईला फक्त हे लेकराला घेऊन बसावं लागतं. हे लेकरू म्हणजे त्यांच्या आईवडिलाचं फार मोठं म्हणजे काळजाचा घड आहे.